सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून कोविड काळामध्ये सेवा बजावत असणाऱ्या मयत झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या 50 लाख सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते आज मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या 50 लाख रुपये सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. महापालिका सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, माजी आमदार दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, ज्येष्ठ नगरसेवक शेखरी नामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, भाजप नेत्या मीता केळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. कोविड काळात 12 कर्मचारी मयत झाले होते. यापैकी 8 कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आलेल्या प्रत्येकी 50 लाख रुपये सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उर्वरित 4 कर्मचाऱ्यांचे वारस निश्चित झाल्यानंतर त्यांनाही हे अनुदान वितरित केले जाणार आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून या कुटुंबियांना 10 लाख रुपये मदत देण्यात आली होती. आज शासनाकडून आलेल्या 50 लाख रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप केल्यानंतर मृत महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी कोविड काळामध्ये महापालिका प्रशासनाने चांगले काम केल्याचे गौरवोद्गार काढीत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच अन्य देशामध्ये सध्या कोविडच्या लाटेची परिस्थिती आहे, मात्र भविष्यात महाराष्ट्रात कोविडसारखी परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला तोंड देण्यासाठी शासन सज्ज असल्याचे सांगितले. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातसुद्धा कोविड काळामध्ये ज्या व्यवस्था सुरू होत्या त्या पुन्हा कार्यरत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले. याचबरोबर 55 कोटींचा निधी हा कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला भरघोस निधी दिल्याबद्दल सभापती धीरज सूर्यवंशी यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार केला. तसेच कोविड काळात अनेक आपत्ती काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमचे पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी केले तर आभार उपायुक्त स्मृती पाटील यांनी मानले. चीनमध्ये कोरोना चालू झाला म्हणून आपण थोडंसं घाबरलो, पण घाबरायची काही जरूर नाही. आम्ही मागल्या कॅबिनमध्ये आम्ही काही ठराव केले, जी यंत्रणा मागल्या वेळी चालू होती ती यंत्रणा ताबडतोब सज्ज करायचा आम्ही आदेश पण दिले. त्यामुळे त्याच्यापेक्षा आणखीन काय कुठं करता येईल त्या पद्धतीनं जसं वाढेल. आता मला सांगितलं की 3 रुग्ण मिळाले, होऊ शकतं वाढू शकतं, पण आपली यंत्रणा सज्ज असली पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो, जवळ मी DPDC मधून 35 कोटी रुपये, पुढे जर संकट आपल्याला आलं तर 35 कोटी रुपये मी आपण ठेवले आणि ते आपल्याला वापरायला पाहिजे.